भारत चीन सीमेवर घडलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या भारतीय जवानांना भोकरदन येथे बुधवार रोजी युवक काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। भारत चीन सीमेवर झालेल्या गोळीबार व चकमकीमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना भोकरदन शहरामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन मेणबत्त्या लावून आदरांजली समर्पित करण्यात आली। शहीद जवान अमर रहे आदि घोषणा देण्यात आल्या। गलवान व्हॅली मध्ये चीनी सैनिकांना आसमान दाखवताना शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना जालना जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। चीन सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला। या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल देशमुख यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया। सरकारने आपल्या गलवान व्हॅलीवर अनधिकृत रित्या कब्जा केला आणि आपला जवळपास 50 किलोमीटरचं क्षेत्र त्यांनी बळकावलं। आपलं क्षेत्र आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी आपले जवान तैनात होते, त्यांनी त्याचा जोरदार प्रतिकार केला आणि चायनीज सैनिकांना तिथून हुसकून लावण्याचा प्रयत्न केला। आपले तिथे 20 जवान शहीद झाले, चायनीजचे 48 जवान शहीद झाल्याचं वृत्त कळतंय। आकडा त्यापेक्षा जास्त आहे, चीन सरकार लपवतंय। आपले सैनिक बिना बंदुकाचे बिना हत्याराचे त्यांना पुरून ओढता। आपल्या सैनिकांकडे बळ आहे, पण त्यांना माझी श्रद्धांजली घे, आपल्या सैनिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि सरकारला ठणकावून सांगतो की देश त्यांच्या पाठीमागे उभा आहे, पण सरकारनं नेमकं क्षेत्र गेलं किती, आपल्या सैनिकांचं किती नुकसान झालं आणि सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करा। आम्ही देशासोबत आहोत, पण पंतप्रधान मोदी जर याचा खुलासा करणार नसतील तर नक्कीच मला वाटतं की त्यांनी या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाहीये। या वेळेला त्यांनी निर्णय घ्यायची गरज आहे, आम्ही त्यांच्या पाठीमागे। यावेळी नगरसेवक रमेश जाधव, रोशन देशमुख, वसीम शेख, सोपान सपकाळ, प्रकाश देशमुख, महेश दसपुते, रफीक कादरी, सद्दाम मिर्झा, शेख जावेद, शेख इम्रान, गौरव देशमुख, हर्षल शिरोडे, बळीराम इंगळे, जफर शहा आदींची उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन।